सद्गुरुजी एक अतिशय लोकप्रिय प्रश्न जो आमच्या या कॅम्पसवर असतो तो म्हणजे फोमो जीवनात गोष्टी हुकण्याची भीती कुठली तरी संधी हुकण्याची भीती प्लेसमेंट हुकण्याची भीती जगाच्या पाठीवरच्या अगदी कुठल्याही गोष्टी हुकण्याची भीती तर सद्गुरुजी माझा तुम्हाला एक प्रश्न असा आहे की आमच्या कधी लक्षात येणार की हे थांबवलं पाहिजे आणि याचा आम्ही घेणाऱ्या निर्णयांवर प्रभाव कसा पडू नये द्यायचा मला वाटतं आमच्यातल्या अनेकांचा हा प्रश्न आहे आणि सर आम्हाला याबद्दलचा तुमचा दृष्टिकोन जाणून घ्यायला आवडेल सईया गोष्टी हुकण्याची भीती जरा जीवनाकडे या पलीकडे जाऊन बघूया तुमचं तुमचं या शिक्षण संस्थेत राहणं अगदी तात्पुरतं आहे फक्त स्वतःला ठराविक गोष्टीसाठी सक्षम करण्यासाठी तुम्ही या शिक्षण संस्थेत अंतिम मुक्काम समजून काय आला नाही आहात ही पॅकेजिंगची जागा आहे इथं तुमचं पॅकेजिंग होतं जेणेकरून <laughs> आज तुम्ही अगदी छान पॅकेज होऊन आला आहात थँक्यू सर तर मी कुठल्याही शिक्षणाबद्दल टीका करत नाही आहे पण आपण यातून कसं जातो गोष्टी हुकण्याबद्दल गोष्टी हुकण्याची भीती सर्वप्रथम भीती आधी मुळात भीतीला समजून घेऊ भीती ही कायम पुढे काय घडेल किंवा घडणार नाही याबद्दल असते बरोबर भीती ही आता जे अनुभवतोय हो त्याबद्दल नाही आहे काय घडू शकेल किंवा दुसऱ्या शब्दात तुमची भीती ही जे अद्याप आहे त्याबद्दल आहे तुमची भीती ही जी अस्तित्वात आहे त्याबद्दल आहे ही सगळी मॅनेजमेंट शिकणारी मुलं आहेत जर मानसशास्त्र शिकणारं कुणी असतं तर तुम्ही त्यांना विचारू शकला असता जर मला जे अस्तित्वात नाही आहे त्याची भीती वाटत असेल तर मला काय म्हणाल त्यांनी तुम्हाला एक नाव दिलं असतं <laughs> हो निमांस जवळच आहे मला वाटतं always... तिथं जाऊन तपासू शकतो ती सुद्धा एक मोठी संस्था आहे आपण <laughs> असं काहीतरी सोचतोय जे अस्तित्वातच नाही आहे बरोबर जर तुम्ही जे अस्तित्वातच नाही आहे ते सोसत असाल तर हे जीवनाबद्दल नाही आहे शिक्षणाबद्दल नाही आहे करिअरबद्दल नाही आहे हे फक्त तुमचं मन नियंत्रणाबाहेर जाण्याबद्दल आहे ही महत्वाची गोष्ट नाही आहे का जी तुम्ही सर्वप्रथम हाताळायला हवी एखादी इंडस्ट्री किंवा बिझनेस हाताळण्याच्या आधी हे महत्त्वाचं नाही का तुम्ही आधी किमान तुमचं मन हाताळायला हवं हॅलो महत्त्वाचं नाही आहे जर तुम्हाला तुमचं मन कसं हाताळावं माहित नसेल तर तुम्ही जगात काय डोंबल्याचं मॅनेज करणार सगळ्या मॅनेजर्सना वेळ लागत आहे अल्सर होत आहेत पोटात हो आज हे सर्वसाधारण झालंय जर तुम्ही सीईओ असला तर बेचाळीसचे होता होता तुम्हाला अल्सर झाला नसला म्हणजे तुम्ही मोठे सीईओ नाही आहात <laughs> कारण तुम्ही हे अनवधानाने दिस भीती निर्माण होते कारण हे सगळं अपघाताने चालू आहे नाही का मला सांगा समजा तुम्हाला सायकल कशी चालवायची माहीत नसेल आणि तुम्ही त्यावर बसलात कारण ती स्टँडवर होती तुम्ही फक्त गंमत म्हणून पॅडल चालवायला घेतलात आणि ती पुढे जायला लागली भीती वाटते की नाही जोरात जायला लागली भीती वाटते की नाही अगदीच जोरात घाबरून जाता की नाही हे सायकल भीती निर्माण करते म्हणून नाही एवढंच की तुम्हाला ती चालवायची माहीत नाही जर तुम्हाला चालवता था येत था असती तर जोरात गेलेली चांगलं वाटलं असतं नाही का जेवढी जोरात जाईल तितकं चांगलं मुळात मुळात आपण सायकल निर्माण का केली कारण आपल्याला चालण्यापेक्षा वेगाने जायचं चा होतं तो हेतू होता पण तुम्हाला चालवायची कशी माहीत नसलं तर किती भीती वाटू लागते आता सध्या तुमची समस्या जगामुळे नाही आहे शिक्षणामुळे नाही आहे तुमची समस्या ही तुमच्या शिक्षण पद्धतीनं अगदी बालवाडीपासून तुम्हाला स्वतःला कसं हाताळायचं याबद्दल काहीच सांगितलं नाही त्यांना वाटलं तुम्ही जग मॅनेज करू शकाल स्वतःला कसं मॅनेज करायचं माहीत नसताना जेव्हा तुम्हीच एक गोंधळ असता तेव्हा तुम्ही गोंधळच निर्माण करणार नाही का तुम्ही यशस्वी व्हाल कदाचित यश अनेक कारणांमुळे घडतं तुम्हाला माहिती आहे यश कायमच शंभर टक्के तुमच्यामुळे नसतं परिस्थिती असते ठराविक वेळ असते जी आपल्याला अनेक प्रकारे साथ देते नक्कीच तुमचाही वाटा असतो पण केवळ कोणीतरी यशस्वी आहे याचा अर्थ त्यांना सर्व काही समजलंय असा नाही याचा अर्थ ते जीवनाबरोबर पूर्णपणे सुसंगत आहेत असा नाही याचा अर्थ त्यांचं जीवन कुठल्या प्रकारे परिपूर्ण झालंय असा नाही कारण आज आपली यशाबद्दलची कल्पना म्हणजे केवळ इतर कुणापेक्षा थोडं पुढे असणं अशी आहे तुम्ही थोडं पुढे आहात इतर कुणाच्या आणि जर तुम्ही त्याबद्दल खुश असाल याचा अर्थ तुम्ही इतर कुणाच्या तरी अपयशाचा आनंद घेताय जर कोणी इतर कुणाच्या अपयशांना आनंदी होत असेल तर मी त्याला आजार म्हणेन यश नव्हे काय म्हणाल तुमच्या अपयशाचा मला आनंद आहे हा एक आजार आहे यश नाहीये नाही का दुर्दैवानं तुम्ही याच मार्गाने जाताय दिस इज द रिझन वाय ह्युमन पोटेन्शियल इज नॉट अन म्हणूनच मानवी सामर्थ्य बहरलं नाहीये कारण तुम्ही जर लंगड्याशी शर्यत लावली तर तुम्ही केवळ त्यापेक्षा एक पाऊल पुढे असण्याच्या आनंदात राहाल फक्त जेव्हा तुम्ही मिस्टर बोल्टला भेटाल तेव्हा तुम्हाला तुमची लायकी कळेल हो ना तोपर्यंत तुम्हाला वाटेल की तुम्ही मस्त धावताय कारण दुसरा माणूस पांगळा आहे तर हे महत्वाचं आहे की या जीवनात हुकण्यासारखं असं काहीच नाही जीवन आपल्या सगळ्यांबरोबरच घडतंय प्रश्न एवढाच आहे माझी ही पार्टी हुकली तर मी काही गमावलं का मी ही परीक्षा नापास झालो तर मी काही गमावलं का मला हा जॉब नाही मिळाला तर मी काय गमावलं का हे सगळं होतंय कारण सध्या तुम्ही जे कोण आहात त्याकडे आतून लक्ष दिलं गेलं नाही आहे बाहेरून हाताळलं जात आहे <laughs> तुम्ही तुम्ही अजूनही एका नियंत्रित परिसरात आहात फारच सुंदर परिसर आहे असं मला म्हणायला लागेल अप्रतिम कॅम्पस आहे uh... आणि तुम्ही एका अगदी नियंत्रित वातावरणात आहात जेव्हा तुम्ही बाहेर जगात प्रवेश कराल आणि जर तुम्ही तुमच्या हात काय घडतं हे लोकांवर सोडलं तर ते तुम्हाला काही वेळातच वेळ लावतील इथं तुमच्यासाठी सगळं मॅनेज केलं जातं तुम्ही मॅनेज करत नाही आहात तुमच्यासाठी मॅनेज केलं जातंय आहे तुमच्याबरोबर काय घडावं काय घडू नये हे दुसरं कोणीतरी मॅनेज करतंय आहे जेव्हा तुम्ही बाहेर रस्त्यावर पाऊल ठेवाल जर तुम्ही लोकांच्या हातात दिलं की ते ठरवतायत की तुम्ही आनंदी असावं की दुःखी तुम्ही नक्कीच दुःखी होणार आहात कारण ते अनेक गोष्टी करतील तुमच्या आत काय घडावं हे तुम्हीच निश्चित करायला हवं नाही का आणि मुळात तुम्ही लोकांचं अनुकरण का करताय बहुतांशी लोकांना पत्ताच नाही आहे की ते काय करतायत एकदा असं घडलं शंकरन पिल्ले पेंटागॉनमध्ये कामाला लागला तो पेंटागॉनमध्ये काम करत होता तो त्याचं टेबल सतत एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये दुसऱ्या ऑफिसमधून तिसऱ्या ऑफिसमध्ये असं हलवत गेला मग तो कॉरिडॉरमध्ये आला मग बागेत आला इथं तिथं बदलत राहिला मग त्यानं जेंट्स टॉयलेटमध्ये आणून त्याचं टेबल ठेवलं आणि तिथं काम करू लागला सगळेजण हा प्रकार बघत होते काय झालं याला काहीतरी प्रॉब्लेम आहे सुरुवातीला त्यांना वाटलं तो रशियन एजंट असेल मग त्यांना वाटलं <laughs> आतंकवादी असेल सगळ्या प्रकारच्या कल्पना त्यांच्या मनात आल्या पण तो कुणाला काही त्रास देत नव्हता मग तो त्या जेंट्स टॉयलेटमध्ये आपलं टेबल ठेवून काम करायला लागला म्हणून त्यांनी पेंटागॉनच्या मानसोपचार तज्ज्ञाला सांगितलं की याला वेळ लागला आहे तो जेंट्स टॉयलेटमध्ये काम करतो आहे आणि तिथं अगदी बिंदासपणे टेबल ठेवून काम करतो आहे म्हणून तो मानसोपचार तज्ज्ञ सहज आत गेला टॉयलेट वापरायचं निमित्त करून आणि त्याच्याशी बोलू लागला मग त्याला कळलं हा तर अगदी नॉर्मल आहे सगळं काही ठीक आहे तो म्हणाला तू इथं टॉयलेटमध्ये बसून का काम करतो आहेस तो म्हणाला मी सगळीकडे जाऊन पाहिलं आणि शेवटी मला ही एकच जागा सापडली जिथं लोकांना ते तिथं काय करतायत हे पक्क माहिती आहे